अक्कलकोट रोडवरील साधुल पेट्रोल पंपासमोर ड्रेनेज लाईनचे काम करीत असताना चार परप्रांतीय मजुरांचा दुर्दैवी मृत्यू प्रकरणी पालिका आयुक्तांवर गुन्हा दाखल करा अशी मागणी प्रहारचे अजित कुलकर्णी यांनी केली आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने सोलापूर अक्कलकोट महामार्गावर साधुल पेट्रोल पंपासमोर गुरुवारी सायंकाळी ड्रेनेजचे काम करीत असताना चार परप्रांतीय मजुरांचा गुदमरून दुर्दैवी मृत्यू झालाय. घडलेली घटना ही गंभीर असून सोलापूर महानगरपालिकेच्या अमृत योजनेतून हे काम सुरू आहे. मजुरांच्या दुर्दैवी मृत्यू प्रकरणी संबंधित मक्तेदार, पालिका आयुक्त आणि उपायुक्त यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी प्रहार जनशक्ती संघटनेचे शहराध्यक्ष अजित कुलकर्णी यांनी केली आहे. आज जे ड्रेनेज लाईनचं काम चालू होतं अक्कलकोट रोड येथे लक्ष्मी मंदिरच्या पुढे ड्रेनेज लाईनचं अमृत योजनेअंतर्गत ड्रेनेज लाईनचं काम चालू होतं, त्या काम करत असताना तिथल्या लोकांनी वेळोवेळी तक्रार करूनसुद्धा ॲसिडयुक्त जे पाणी आहे त्या पाण्याची तक्रार वेळोवेळी करूनसुद्धा त्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईनला जोडण्यात आली. त्याच्यामुळं जो गॅस निर्माण होतो त्या गॅसमध्ये जे काही ड्रेनेजमध्ये काम करणारे लोक आतमध्ये गेले असता काम करण्यासाठी ते जवळजवळ चार लोक मयत झालेले आहेत. आणि त्यांना मदत करणारे जे लोक आहेत, सैफन शेख म्हणून तो बांधकाम कामगार होता, तो आणि त्याचा दुसरा एक माणूस तिथं मदत करायला गेलेला असतानासुद्धा तो माणूससुद्धा मयत झालेला आहे. हे परप्रांतीय लोक आहेत, ते करून खाण्यासाठी चार पैसे कमवण्यासाठी परप्रांत आपलं घरदार आपला परिवार सोडून इथं काम करायला येत असतात. ते जर मयत झाले तर ही जबाबदारी जी आहे ती महानगरपालिकेची आहे. माझं म्हणण्याचं तात्पर्य आहे की या अमृत योजनेअंतर्गत जे काम चालू आहे ते महानगरपालिकेच्या आयुक्ताच्या अंडरमध्ये चालू असताना आयुक्तावर गुन्हा दाखल करणं फार गरजेचं आहे, उपायुक्तावर गुन्हा दाखल करणं फार गरजेचं आहे, संबंधित ड्रेनेज लाईनचं काम ज्या कंपनीचं आहे त्या कंपनीवर गुन्हा दाखल करणं फार गरजेचं आहे. मी आपल्याला या माध्यमातून प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या माध्यमातून सांगू इच्छितो, यांना 10-10 लाख रुपयाची मदत ही आपण देणं फार गरजेचं आहे. तर आयुक्तांवर गुन्हा दाखल करा, आपल्यात दम आहे तर बघू, आपण आयुक्तावर गुन्हा दाखल करतात, संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करा आणि ते त्यांना जे वाचवायला गेले त्यांना सुद्धा आर्थिक मदत मिळणं गरजेचं आहे. आणि 10-10 लाख रुपये आपण या चौघांना देणं फार गरजेचं आहे.